हरिओम, मी विजया विरा कोरे, कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्र. आता अनुभव सांगायचे तर खूप अनुभव आहेत. त्यातला एक छोटासा अनुभव सांगते सध्याचाच. गेल्या महिन्यात आम्ही दोघंही आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी गाणगापूर इथे गेलो होतो. आणि जायच्या आधी बऱ्याच जणांशी माझी चर्चा अशी होती की बऱ्याच वेळा मी गाणगापूरला गेले होते, पण तिथून एक 20-25 किलोमीटरवरती सायनदेवांचं मंदिर कडगंजी इथं आहे आणि ते बघायचं आहे असं मी बऱ्याच जणांकडे बोलले होते. जायचं होतं पण मला अजूनपर्यंत योग आला नव्हता. आणि ह्यावेळेला गेल्यानंतर ते कडगंजी करायचंच हा ही माझी इच्छा होती. पण आम्ही बसनी गेलो होतो आणि कडगंजी तिथून इथं ऐकल्याच्या वेळेला 20-25 किलोमीटर असं सांगितलं होतं, पण तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते 50 ते 55 किलोमीटर आहे. आणि इतक्या लांब जायचं, जाऊन रिटर्न यायचं आणि आल्यानंतर आम्हाला परत अक्कलकोटला जायचं होतं. त्यासाठी कसं जाऊन यायचं ह्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी तिथे चौकशी केली गाड्यांची, गाडी करून जाऊन रिटर्न यायचं ह्याच्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे कमीत कमी 1500 पुढे 4000 दोघांसाठी एवढा पैसा खर्च करायचा आमची इच्छा नव्हती. जायची तर इच्छा खूप होती. सकाळी आम्ही तिथली महापूजा वगैरे आवरली आणि असं स्टँडवरती आम्ही आलो होतो ते कल्लेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन ATMमध्ये पैसे काढायला म्हणून हे गेले होते. आणि मी अशीच उभे होते आणि मी बापूंना सांगितलं, बापू मला कडगंजी करायचं आहे, बाकी मला माहिती नाही. कसं न्यायचंस हे तुला माहिती आहे आणि मला जायचं आहे एवढं माहिती आहे असं मी म्हणते आहे. आणि तोपर्यंत माझ्या पाठीमागून एक रिक्षावाला आला. रिक्षावाला मला म्हणतं, कुठे जायचं आहे? मी म्हटलं, कडगंजीला जायचं आहे. बसा ना म्हणला तो. अरे बसा ना, पण किती रुपये घेणार तुम्ही? मी असं विचारलं. ते म्हणे, 800 द्या. अरे 800 ऐकल्यानंतर मी उडालेच. हे आत्तापर्यंत 1200 पुढे बोलत होते. 800 म्हणजे काय? लगेच हे आले ह्यांना मी म्हटलं, अहो 800 कडगंजीला. तर चला ठीक आहे, जाऊया की म्हणे. मी म्हटलं, अहो पण आम्हाला 4:30 अक्कलकोट बस आहे, त्याच्या आधी आम्हाला पोचायचं आहे रिटर्न. ठीक आहे आई म्हणला. मी म्हटलं, आम्हाला जायचं आहे पण अजूनही आम्हाला एक तासभर तरी आहे. ठीक आहे आई, तुमचं आवरलं की मला फोन करा, मी नंबर देतो आणि मग मी तुम्हाला घ्यायला येतो, कुठे असेल सांगा. ठीक आहे म्हणे. आम्ही लगेच आलो. आमचं इथं माधुकरी वगैरे तिथली गाणगापूरचं सगळं आवरलं आणि त्याला फोन केला, तो लगेच आम्हाला घ्यायला आला. आम्ही 1 वगैरे निघालो. त्यांनी करेक्ट आम्हाला नेलं, तिथं 1/2 तास थांबवलं, छान दर्शन घेतलं, आरती झाली, खूप बरं वाटलं. आणि बरोबर आम्हाला 4:10 त्यांनी रिटर्न आणून सोडलं 800 बापू आपली प्रत्येक गोष्ट ऐकत असतो. हा एक माझा छोटासा अनुभव. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद.